कधीपासून गुदडी शिवतात? तरणी होते तेव्हा, तरणी होते तेव्हापासून. आता ते तुम्ही गुदडीचं गाणं म्हणतात ना, म्हणा ते गाणं, सगळा बघतोय देश तुम्हाला, म्हणा गाणं. माझी गोदडी झाल्या जुनी जुनी हिला धिवनी काढा कोणी, गोदडी झाल्या जुनी जुनी हिला धिवनी आणा कोणी. नमस्कार प्रेक्षकांनो, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा यशस्वी महिलेचा उद्योग पाहण्यासाठी आलेलो आहोत, ज्या महिलेनं रोमा नावाने आपला ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवला आहे. लातूर जिल्ह्यात निलंग्या तालुक्यात अंसारवाडा नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे, आणि त्या गावामध्ये रुक्मिणीताईंनी वेगवेगळ्या पद्धतीचे गोदडे शिवण्याचा व्यवसाय सुरू केला 2017 साली. राज्याचे मंत्री असतील किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील यांच्या व्यवसायाला तर भेटी देतातच, परंतु यांचा रोमा हा ब्रँड आज महाराष्ट्रात त्यांचं नाव गाजवतोय, नाव कमवतोय. रुक्मिणीताई आणि त्यांनी जवळपासच्या 15 ते 20 महिलांच्या हाताला दिलेलं काम आणि त्यांचा हा व्यवसाय कसा चालतो आज आपण पाहणार आहोत. रुक्मिणीताई, शोधवार्ता परिवारात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील जी तमाम आपल्या गृहिणी आहेत, महिला आहेत, त्यांना तुमचा परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव रुक्मिणी गणेश पटसाळगे, राहणार अंसारवाडा तालुका निलंगा जिल्हा लातूर. रुमा हा 2017 साली 2 महिलांनी मिळून सुरू केलो आम्ही व्यवसाय. मी रुक्मिणी पटसाळगे आणि मधुवंतीताई या माझ्या मार्गदर्शक, आम्ही दोघींनी मिळून घरातून सुरू केला हा व्यवसाय सर. आणि मग 2 मशीन होत्या माझ्याकडं, 2 मशीनमधून आम्ही एक 10 गोदड्या शिवून बघितल्या. मग त्या 10 गोदड्या कशा विकतात त्या मधुवंतीताईने बघितल्या. आणि परत मग 2018 आम्ही रुमा स्वयंसहायता समूह केला, 10 महिलांचा बचत गट केला. मग त्या बचत गटातून प्रत्येक महिलांना आम्ही इथे बोलवून ट्रेनिंग दिलो आणि त्यांना शिकवली गोदरी कशी वेगवेगळी बनवायची. मग त्या ट्रेनिंगमधून त्या शिकल्या, म्हणजे फ्रीमध्ये ट्रेनिंग दिलो आम्ही इथे बोलवून त्यांना, आणि ते शिकल्या गोदरी कसं बनवायचं. काही महिला मशीनवर शिवतात, काही हातावरच्या शिवतात, म्हणजे प्रत्येकांना वेगवेगळं जसं जमल तसं आम्ही त्यांना काम देतो आणि नगाप्रमाणे पैसे असतात त्यांना. अच्छा. हा, आता प्रत्येक महिला ट्रेन झालेल्या आहे, त्या घरात बसूनही काम करू शकतात स्वतःच्या घरामध्ये. गावात कसं शेती व्यतिरिक्त दुसरं काहीच काम नाही महिलांना, अर्धशिक्षित निरक्षर महिला आहेत गावामध्ये, त्याच्यामुळे हे घरी बसून त्यांना काम मिळालंय रुमामुळे. तर आता एक गोष्ट महत्वाची, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारणार आहे. आताचं विज्ञान युग आहे आणि फार प्रगती करतोय देश, आणि अशा ह्याच्यामध्ये मलमलच्या ब्लँकेट असतील वगैरे आहेत, तुम्ही गोदडी शिवण्याचं हे कसं काय तुमच्या डोक्यात आली संकल्पना, म्हणजे दोन्हीचा फरक कसा सांगाल तुम्ही? सर, गोदडी म्हणजे लोकांना कशी जुनी गोदडी वाटत होती पहिलं, आणि आता आम्ही आपली महाराष्ट्राची गोदडी जपली जावी आणि पारंपरिक कला जी महाराष्ट्राची आहे ते जसं विसर पडत चाललं आहे आपल्या कलेचं, ते विसर पडू नये म्हणून आणि त्याच्यामुळे महिलांना पण एक काम निर्माण झालं गोदडीमुळं, आम्ही एक पूर्णपणे नवीन कॉटनच्या कापडाची गोदडी बनवतो. अच्छा. हा, आणि ब्लँकेटचं कसं, ते आता ते चायनीज ब्लँकेट आहेत, ब्लँकेटमध्ये आणि गोदडीमध्ये खूप फरक आहे सर. गोदडी उन्हाळ्यामध्ये एकदम थंड असते, थंड पडते, 3 लेअरची गोदडी आहे पूर्णपणे कॉटनची आणि मऊसूद गोदडी असते आमच्या हातावर शिवलेली. आणि ब्लँकेटचं कसं, असं अंगावर घेतलं तरी चरचर ते करंट लागल्यासारखं होतं. ह्या गोदडीमध्ये आता बऱ्याच जणांनी काहीतरी 500-600 गोदड्या विकल्यात, मी प्रत्येकाचे हे आहेत त्यांचे की गोदडी तुमची खूप छान आहे, फीडबॅक आहे चांगले. अच्छा, तुम्ही गोदडीचं महत्त्व अतिशय छान प्रकारे विषद केलं की गोदडी का अंगावर घेतली पाहिजे किंवा का अंतरली पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आज रोजी किती प्रकारच्या गोदडी बनवता, व त्या व्यतिरिक्त आणखीन कुठले कुठले प्रोडक्ट बनवता? आम्ही 4 प्रकारच्या गोदड्या बनवतोय सर. एक आपली पॅचवर्क गोदडी, पारंपरिक वाकळ तुकड्या तुकड्यापासून बनवते. परत आमची डिझायनर गोदडी असते, पूर्ण कलमकारी इकत बाटीक अशा एकदम कॉटनच्या चांगल्या कापडाच्या बनवलेल्या असतात. आणि एक आमची म्हणजे डिझायनर गोदडी असते, म्हणजे नवीन डिझाईन जसं कापडातून जे डिझाईन करता येते, पक्षाचं म्हणा, चांदणी म्हणा, फूल म्हणा, ते डिझायनर गोदडी बनवतोय. आणि एक इरकल साडीच्या गोदड्या बनवते, अशा 4 प्रकारच्या, अशा 4 प्रकारच्या गोदड्या आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 साईज आहेत, एक सिंगल साईज म्हणजे 5 फूट बाय 7 फुटाचा आणि डबल साईज आहे 7 बाय 7 फुटाचा. अच्छा, गोदडीमध्ये. हो, गोदडी. त्याच्यामध्ये आम्ही योगा मॅट बनवतोय, योगा मॅट 3 बाय 7 फुटाचे योगा मॅट आहेत. अच्छा. आणि ते जाडीमध्ये 2 लेअरचे आहेत, खालच्या लेअरमध्ये जाड एक आम्ही
आपलं फ्लॅनेल कॉटन वापरतोय जाडीमध्ये, आणि वरच आमचं एक लेअर असते. अच्छा. आणि लहान बाळांचे दुपटे पण बनवतोय आम्ही, लहान बाळाला अंतरण्याचे ते एकदम मऊसूत असं गरम असे दुपटे असतात. परत आम्ही चंची बनवतोय, जे आपले पहिलं आजी वापरायची बटवा, त्याचं रूपांतर आम्ही चंची मध्ये केलंय. हे असे पिशव्या जे आता आताच्या मुली वगैरे वापरतात, मुली हे थोडस मॉडेल मध्ये आम्ही बनवले चंचे. आम्ही बाहुली बनवतोय सर, पूर्ण हातावरची बाहुली बनवतोय, आणि तिचा सेट केलाय बाहुलीचा, तिची छोटी बात, छोटी गोदडी आणि एक उशी, आणि तिच्यावर बाहुली अशी आपली गावाकडली छकुली असं बनवतोय. आता एवढे जे प्रोडक्ट बनवता हे सगळं हाताने बनवता? हे काही मशीनवरचे आहेत, काही हातावरचे आहेत. हो, आता दोन्हीत काय फरक, मशीनवरचा आणि मशीनवरचे? मग ही गोदड्या ज्या आहेत हे कलमकारी बाटिकच्या, ज्या पूर्ण हातावर बनवलेल्या असतात, आणि आपली वाकळ जी आहे ती पण हातावर, ही अशी लावलेली वाकळ आहे जी ती हातावरचीच आहे पूर्ण पारंपरिक वाकळ. आणि मशीनवरचं कसं, ही आपली चंची बनवतोय, लहान बाहुलींचे कपडे हे असं जोडून देणं, गोट लावणं, हे मशीनवरचं काम असते सर. आता तुम्ही एक लातूर पासून एका छोट्याशा खेडेगावात आहेत आणि एवढं मोठं तुम्ही ही इंडस्ट्री चालवता. आता हे जे 15-16 महिला आहेत तुमच्याकडे, आता हे काम तर खूप करते, एका दिवसाला किती प्रोडक्ट तयार, किती गोधडी तयार होतात? आता प्रत्येक महिलाच्या करण्यावर असते ते, कोणती महिला नगाप्रमाणे आहे आमच्या इथं महिलांना, ज्या महिला कसं एक नग बनवले तर त्यांना 200 रुपये, डबल गोधडी बनवल्या तर 300 रुपये, मशीनवर शिवल्या की 200 रुपये. म्हणजे प्रत्येक त्यांनी जसं काम करतील, रोज 2 गोदड्या बनवतील, कोणी 1 बनवते, कोण अर्धी पण बनवून जाते, जसं त्यांच्या वेळेनुसार. कारण महिला शेतामध्ये पण काम करतात सर, दुसरं घरचे काम करून, त्यांनी घरचे काम करून शेतामध्ये जर असलं तर शेतामध्ये जाणार, मग इथं येणार. साधारण एका दिवसाला किती गोदडे तयार होतात, एक आकडा? आता प्रत्येक महिलांनी जर 1 गोदडी केली तर 15-20 महिला 15 गोदड्या तयार होतात आरामशीर. प्रत्येक महिलांना किंवा प्रत्येक व्यवसायाला एक प्रश्न पडत असतो की माल प्रोडक्शन तयार करायला किती तयार करतील, पण अडचण असते ते कुठं आणि कसा विकायचा. आता तुमच्या समोरचा हा प्रश्न तुम्ही तर अगदी साध्या भाषेत सांगितले की विकायची अडचणच नाही, तुम्ही हे तयार केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गोदडी कुठं कुठं विकता? ते उमेदचे जे जिल्हास्तरीय लोक आहेत ते एक्झिबिशन, हे आमची सगळी क्वालिटी बघितल्यात त्यांनी, आणि कुठंही एक्झिबिशन लागलं तरी तिथं माझी नोंद करतात त्यांनी. अच्छा. म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी, लातूर, औरंगाबाद, अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी 5-6 दिवसाचं एक्झिबिशन असतं, तिथं जाऊन विक्री करते. आता आमचं रूम आपण मुंबईमध्ये तर सारखं माझं ऑनलाईन चालू झालंय सर, पुण्यामध्ये आहे, औरंगाबादला आहे, नागपूर, नाशिक, आणि आता 2024 एकानी पुण्यातून घेतली आमची पारंपरिक वाकळ आणि त्यांनी अमेरिकेला पाठवलं. अमेरिकेला? म्हणजे तुमच्या लातूर जिल्ह्यातली जी तुमच्या या छोट्याशा खेड्याची तुमची वाकळ अमेरिकेला गेली. काही वर्षापूर्वी तुमच्या स्वतःच्या हाताला काम नव्हतं, तुम्ही तुमच्या चिकित्सक बुद्धीनं किंवा तुमच्या नेटवर्कमुळं तुम्ही तुमच्या हाताला काम मिळवलं आणि रोमा ब्रँड हा उभा केला, आज जो की आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या बरोबर तुमच्या सहकारी महिलांनी जे काम दिलं, ते किती महिला तुमच्याकडे काम करतात आणि त्यांना काम दिल्याबद्दल तुम्हाला समाधान काय वाटतं, त्याबद्दल काय सांगाल? गावातील महिला म्हटल्यावर खेड्यातील महिलांना खूप अडचणी असतात सर. म्हणजे गावात कुणाला शेती नाही इथं जास्ती करून, कुणाला सरकारी नोकरी नाही आहे, रोज मजुरीला जाणे, मग ते नवऱ्याचं 2-4 लेकरं असतात घरी, मग एकट्या नवऱ्यामुळे ते घर भागत नाही, मग महिलांना ह्या गोधडीच्या व्यवसायातून प्रत्येक जरी एक नग जरी शिवला तरी 200 रुपये रोजचे भेटतात, दुसरं जरी काम करून आलं आणि हे शिवलं तरी. आणि त्यांनी जर ठरवलं तर मी जास्तीचं शिवणार, ते त्यांच्या मनावर असतंय, ते 5,000 पण शिवत एकदम 10,000 पण करू शकतात. ह्या कामामुळे महिलांना त्यांचे आर्थिक जे आहे ते मजबूत झालेले आहे कामामुळे. बरोबर आहे. आता किती महिला आहेत तुमच्याकडे शाळेमध्ये? आता आमच्याकडे 35 महिला आहेत सर. 35 महिला, मुली पण आहेत, त्यांच्या वेळेनुसार त्यांनी ते काम करायचं, घरी त्याला पाठवतात काम, घरीच असतंय त्यांचं काम जास्ती करून, कारण इथं जागा कमी पडते सगळ्यांना बसण्यासाठी. मग हे तयार झालं कवर त्यांचं हे टाके घालण्यासाठी ते घरी घेऊन जातात. अच्छा. मग ते रात दिवसभर शेतातलं काम करणार, मग ते रात्रीचं बसून थोडा वेळ करणार, सकाळी जेव्हा वेळ भेटला ते करणार, हे असं असते सर त्यांचं. आता किती मशीनवर काम चालतं तुमचं? आता 6 मशीनवरचं काम चालतं. मशीनवर कोणतं कोणतं काम करतात? मशीनवरचं तुकडे जोडणे, चंची बनवणे, बाहुलींचे छोटे कपडे बनवणे, परत हे गोटाचं काम, आणि वरचं जे टाके घालण्याचं कवर आहे ते कवर बनवून ते जोडून तयार करून महिलांना टाके घालण्यासाठी देणे, हे मशीनवरचे काम आहेत. आणि ज्या महिला नवीन येतात ते ट्रेनिंगसाठी म्हणून त्यांना ते मशीनवरचे तुकडे जोडण्याचं काम त्यांना लावतोय. आणि बाकीच्या ज्या महिला आहेत त्या टाके घालण्याचं काम? त्या टाके घालण्याचं. टाके घालण्यासाठी किती महिला आता? टाके घालण्यासाठी घरी बसून 20-25 महिला आहेत सर. म्हणजे इथं काही आणि घरी काही. आता तुम्ही डिझाईनचं म्हणलात की तुम्ही गोदडीवर डिझाईन करतात, कोणत्या कोणत्या डिझाईन करतात?
आता ते तुकडे जे आहेत आपले, प्रत्येक कलरचे तुकडे वेगवेगळे घेऊन असं, जसं फुलाचं डिझाईन, गुलाबाचं फुल बनवायचे आपणाला, त्याच्यामध्ये फुलाचं पॅचवर्कवर आम्ही आधी करून घेतो ते वहीवर, त्याच्यामध्ये ते डिझाईन एका तुकडे किती लागतात, म्हणजे प्रत्येक तुकड्याचं बरोबर ते इंचामध्ये ते बसणार असं बनवतोय आम्ही, चांदणी कसं बसते, कलर कॉम्बिनेशन कसं छान वाटलेलं, असं प्रत्येक गोष्टीचा विचार करून आम्ही ते गोदरी बनवतो. असे कोणते गोदरी डिझाईन करतात तुम्ही? जसं आता मी पक्ष्याची गोदरी बनवले, जहाज बनवले, पतंग बनवल्यात, चांदणी बनवल्यात, फुलं बनवल्यात, असं प्रत्येक तुकड्याचं. मग समजा वेगवेगळे जे डिझाईन आहेत, एखादे कुणी म्हणजे गुलाबाचं किंवा जहाज पाहिजे, त्याच्यानुसार त्याचे रेट बदलतात का? हा, रेट बदलते, असं जसं त्याचं काम, त्याचे कापड, त्याचे रेट. आता सपोज एक प्लेन गोदडी आहे सिंगल, त्याच्यावर काहीच डिझाईन नाही, त्याचे काय रेट आहेत? त्याचे रेट 1250 पासून आहेत पुढे, 1250. आणि डिझाईन जर केलं आपण सिंगल, तर सिंगल डिझाईनचे थोडस 1550. आणि तेच डबल मध्ये केलं तर? डबल 2450. अच्छा, म्हणजे जसं वर्क आहे त्यानुसार त्याचे वर्क आणि त्या कापडाची क्वालिटी, हा क्वालिटी प्रमाणे. आता प्रत्येक क्वालिटी म्हणजे आता पॅच वर्कची जी गोदरी आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे पॉलिस्टर कापड पण येते, त्याची किंमत लगेच थोडीशी कमी होणार. आणि पूर्ण कॉटनचे जे आहे, कारण कापड खूप महाग आहे, 200 रुपये मीटरचे कापड वापरतो आणि चांगल्या क्वालिटीचे कापड असल्यामुळे त्याची किंमत वाढते. आता तुम्ही ज्या कपडे चांगल्या प्रकारचे वापरता म्हणलात, एवढ्या मोठ्या गोदड्या शिवायच्यात, त्याचा कच्चा माल कुठून खरेदी करता? कच्चा माल आम्ही इंदोरहून मागवला होता, आतला अस्तर गुजरातवरून मागवलं होतं, भिवंडीवरून घेतलं होतं, आणि आताच हैदराबाद मधून पण आम्ही इकतचं कापड मागवलं होतं ऑनलाईन. म्हणजे हे शहरी मार्केटहून तुम्ही ते कापडा मागवता, आणि तुम्ही आता हे 2-4 प्रकारचे कपडे जे सांगितले, ह्यात जास्त करून कुठल्या गोदडीला मागणी जास्त आहे तुमच्या? सगळ्यात जास्त म्हणजे कलमकारी, जे हातावरच्या गोदड्या आहेत, कलमकारी, इकत, बाटिक, ह्या कापडाच्या ज्या गोदड्या आहेत त्यांना खूप मागणी आहे. आणि आपली पारंपरिक जी वाकड आहे तिला पण खूप मागणी आहे, कारण आता वेळच नाही महिलांना ते गोदड्या बनवण्याचं. सगळ्यांना आवडतंय, पांघरायला आवडतंय, बघायला सुद्धा आवडते आणि वापरायला पण आवडते, पण बनवायला वेळ नाही, त्याच्यामुळे ही आमची सुंदर अशी गोदी सगळ्यांना आवडायला लागल्या. प्रेक्षकांनो, रुक्मिणीताई एका छोट्याशा खेडेगावात आहेत आणि 2017 साली त्यांनी हा व्यवसाय सुरू केला त्यांच्या मैत्रिणीनं आणि त्यांनी. आज त्यांचा रोमा ब्रँड महाराष्ट्रभर गाजतोय आणि त्यांचं प्रोडक्ट सेल करतोय तोही सन्मानानं, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोदडीत. मग तुम्ही फक्त डिझाईन सांगायची, त्या डिझाईनप्रमाणे तुम्हाला सिंगल असेल किंवा डबल असेल गोदडी शिवून मिळेल, तेही हाताने टाके घेतलेल्या कपड्यावर. स्पेशल कपडा मागून जो कपडा उन्हाळ्यात अतिशय थंड असेल आणि हिवाळ्यामध्ये तो तुम्हाला गरमीची ऊब देईल, गरमीची ऊब म्हणण्यापेक्षा त्याला आपण मायेची ऊब म्हणू, आपल्या आजीबाईची माया म्हणू, कारण त्यामधून तुम्हाला मिळणाऱ्या फिलिंग्स आजच्या तुमच्या मलमल ब्लँकेट वगैरे जे आहेत त्यांना कधीच मागे टाकणारे आहेत. या यशस्वी महिलांनी जो आज व्यवसाय उभा केला आहे, जिल्ह्याचे कलेक्टर असतील किंवा राज्याचे मंत्री असतील त्यांना या व्यवसायाची दखल घ्यावी लागली आणि रुक्मिणीताईंना भेटी द्यावा लागल्या. आता तुम्ही भरपूर गोदडीचे प्रकार सांगितलेत, सिंगल, डबल, त्यामध्ये डिझाईन असतील वेगवेगळ्या. एक गोदडी तयार होण्याची जी प्रोसेस आहे, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही गोदडी तयार कशी होती, एक वेळ सांगा स्पष्ट म्हणजे व्यवस्थित सगळं. गोदडीमध्ये सर 3 लेअर असतात, म्हणजे खालचं एक लेअर पण सुती असते, एकदम मऊ कापड असते, त्याच्यामध्ये आतलं पण फ्लॅनेल कॉटन असतंय, आणि वरचं जे असतंय ते पूर्ण डिझाईन केलेलं असतंय. अच्छा. आणि त्याच्यावर काय म्हणजे टाक्याचं तर असतंय, ते पॅच वर्कचं जे वरचं डिझाईन असते ते वर एक डिझाईन केलेलं असते, मशीनवर तुकडे जोडलेले असो किंवा इतर काही डिझाईन, त्याच्यामध्ये फुलं, पक्षी, पतंग, जहाज असं काही पण डिझाईन असते. हे असे 3 लेअरचे सिंगल गोदरीचं म्हणजे 5 फूट बाय 7 फुटामध्ये जे बसतं डिझाईन, तेवढ्यामध्ये तो डिझाईन बसतंय. हे काम हातावर करतात महिला घरांना, हे 3 जोडून दिलं मशीनवर, ते टाके घालण्याचं काम करतात. मग ते तयार झाली की परत त्याचं पूर्ण व्यवस्थित कटिंग करणे बाजूची, आणि त्यांना जसं मधलं जे कापड आहे तसं त्याचं कलर कॉम्बिनेशन बघून त्याला गोट बनवतोय आम्ही साईडने, आणि आमचा रुमाचा लेबल पण त्यांना लावतोय. अशी पद्धतीने ही गोदरी तयार होते, सिंगल डबल. आता असं आहे का, समजा तुमची 5 बाय 7 ची गोदडी, तर किती इंचावर त्याची हाताने टाके घेतले तुमचा असं ठराविक आहे का? म्हणजे प्रत्येक टाक्याचं पण काही महिलांचं एक इंचावर पण आहे गोदडी, काही 2 इंचावर पण बनवतात. म्हणजे आपली पारंपरिक वाकड आहे ती 1 इंचामध्येच आहे टाक्यांचं काम, एका इंचावर ते टाके घातलेले आहेत चौकोनामध्ये, त्याच्यामध्ये ते चिमणीचे पाय करतात, असं वेगवेगळं डिझाईन त्यांना हाताने जे बनवतात ते करतात, सगळं पूर्ण हातावरच असते ते गोदडी. आणि जी 2 इंचावर असते ती कोणती असते? ती आपली इकत जे कापड आहे, कलमकारी, बाटिक,
पूर्ण कॉटन, ते 2 इंचावरचं एका खाली एक लाईनी असून असं असते. तरी साधारणतः एक महिला एका दिवसात किती गोधडी, एक महिला एका दिवसात एक गोधडी करू शकते हातावर, मशीनवरची पण करू शकते. अच्छा, त्यांच्या कामाचं सगळं हे पाहून तुम्ही बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचे रोमा ब्रँड पोहोचवलाय, आणि मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये तुमच्या गोधडी गेलेली, किंबहुना अमेरिकेत सुद्धा तुम्ही आता पहिलं पाऊल टाकलंय. परंतु महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जर कोणाला ऑर्डर द्यायची, तुमच्याशी संपर्क साधायचा, ऑर्डर कशी दिली पाहिजे? आता इथे सर हे सगळ्या कामाचा व्याप बघणं किंवा तयार आहेत का बघणं, मग तयार जर असली तर आम्ही आला कॉल की लगेच पाठवतो, जर नसलं तयार नसेल तर वेळ घेतो आम्ही त्यांचा, 4-8 दिवस. किती दिवस लागते त्याच्यानुसार ते गोधडी बनायला, म्हणजे ते असले की मग ते पाठवणार आम्ही 4-8 दिवसामध्ये. माझ्या व्हिडिओमध्ये माझा नंबर दिलेला आहे, पूर्ण नाव पत्ता सगळं दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात तुम्ही पाठवू शकता? महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यात माझी गोधडी पाठवू शकतो घरपोच. असं ना, तुमचा रोमा ब्रँड पूर्ण महाराष्ट्रात गेला, महाराष्ट्राच्या बाहेर गेला, तुम्ही 30 ते 35 महिलांच्या हाताला काम दिलं, आणि विशेष म्हणजे स्वतः पायावर उभा राहून तुम्ही एक लातूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा एक ब्रँड बनवला. एक साधा आणि सोपा प्रश्न आहे की ही जी पूर्ण व्यवसाय चालतो, या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याकडे मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल काय सांगाल? महिन्यांना सगळं खर्च जाऊन 20-30 हजार, कधी 40 हजार होत. जसं विक्री होईल, जसं विक्री होईल तसं, जसे ऑर्डर येतील तसे. महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या ज्या गृहिणी आहेत, महिला आहेत, युवती आहेत, त्यांना काय संदेश द्याल? तुमच्या आतापर्यंतच्या ह्या व्यावसायिक अनुभवातून त्यांनी काय केलं पाहिजे, कसं पायावर उभं राहिलं पाहिजे? सगळ्यात छान प्रश्न आहे सर माझ्यासाठी. म्हणजे महिलांना वाटते की मी काहीच करू शकत नाही, माझं शिक्षण झालं नाही, माझं हे झालं नाही, मी घरातून बाहेर पडू शकत नाही. महिलांमध्ये जिद्द असते सगळे करण्याची, आणि घरातूनच असतात सगळे बिझनेस. महिलांना माहीत नसतं हे घरातूनच काय काय तयार होते, हे सगळं घरातून तयार होते. हे जे कंपन्या वगैरे आहेत ना, सगळे घरातून तयार करून झालेल्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. जर एका महिलाने ठरवलं तर मी करू शकते, तर महिला काहीही करू शकते. जिद्द, मेहनत, चिकाटी जर असली ना महिलांपाशी, प्रत्येक महिलांना माझं आव्हान आहे, प्रत्येक महिला एक यशस्वी महिला बनू शकते. आणि शिक्षण झालं नाही, माझी परिस्थिती असं, सगळ्यांना ढकलून आपण पुढे चालत जायचं आणि मेहनत करायची खूप, आणि जिद्द ठेवायची की मी हे करू शकते. प्रेक्षकांनो, रुक्मिणीताईची ही जी जिद्द आहे आणि त्यांचं जे तुम्हाला आव्हान आहे, ते अंगावर शहारा आणणार आहे. कुठल्याही महिलेनं बाहेर कसं पडू, उद्योगाचा विचार कसं करू, या विवंचनेमध्ये पडण्यापेक्षा असं धाडस ठेवा आणि स्वतःच्या पायावर उभा राहा. कारण काय होतं, एका महिलेनं जर ठरवलं तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही, ती शक्य करून दाखवण्याची ताकद एका महिलेत आहे, जे आपण रुक्मिणीताईच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. त्यामुळं तमाम माझ्या माता भगिनींना शोधवार्ता टीमच्या वतीने सुद्धा आग्रही विनंती आहे, तुम्ही फक्त एक पाऊल बाहेर पडा आणि व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टीनं पहा. आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल, प्रेरणादायी वाटला असेल असं आम्ही गृहीत धरतो आणि इथंच थांबतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा, आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटूया, तोपर्यंत